खामगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयात भूमापक अधिकारी के आर चव्हाण याला लाच घेताना लाचलुचपत अधिकारी यांनी रंगेहाथ पकडले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नामांकित वकिलाकडे असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या इस्मास प्रॉपर्टी कार्ड काढणे, नाव वाढवले व क्षेत्रफळ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी भूमि अभिलेख कार्यालय मधील लिपिक पदावर असलेल्या कडूबा रायसिंग चव्हाण यांनी 5000 रुपयांची मागणी केली होती। त्यानंतर तडजोडीनंतर 4000 रुपये देण्याचे ठरले होते। त्यानंतर याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाच मागितल्या प्रकरणी पडताळणी करण्यात आली। सर्व शहनिशा केल्यानंतर आज खामगाव भूमि अभिलेख कार्यालयामध्ये दुपारी 3 वाजताच्या सुमारास कडूबा रायसिंग चव्हाण यांना 4000 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाने पकडले। लाचलुचपत विभागाने पकडले असता चव्हाण यांनी लाचलुचपत विभागाच्या एका अधिकाऱ्याची कॉलर सुद्धा पकडली असल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांनी दिली आहे। चव्हाण हे नेहमी भूमि अभिलेख कार्यालयातील कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून छोट्या छोट्या कामासाठी नागरिकांना पैशाची मागणी करत असल्याची चर्चा सुद्धा यावेळी कार्यालयाच्या परिसरात सुरू होती। राजवर्धन शेगावकर, लोकशासन न्यूज, बुलढाणा।